अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत करा अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष गजेंद्र राशेनकर यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनातून केली आहे महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा मराठीचा आदर सन्मान व्हावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहे याकरिता विविध आंदोलनही करावी लागली आपल्या दैनंदिन व्यवहार कामकाज यात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी विविध आस्थापना आणि दुकानांवरील पाट्या या मराठी भाषेत करा अशी मागणी केली होती त्यात सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली दिसत नाहीये आस्थापनाचे नामफलक मराठी भाषेत दिसत नाही मराठी भाषेला जाणीवपूर्वक डावलण्यात येते नामफलक बाबत दुकानदार शासन नियमांचं उल्लंघन करत आहे तरी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील दुकानांवरील इतर भाषेतील नामफलक पाट्या काढून त्या मराठी भाषेत कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी आयुक्तांना निवेदनातून दिला यावेळी सचिव संतोष साळवे विनोद काकडे प्राची वाकडे संकेत व्यवहारे संदीप चौधरी तुषार हिवरे महेश चव्हाण किरण रोकडे अशोक दातरंगे अनिता दिघे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य दुकाने व संस्थान नियम एकोणीसशे एकसष्ट राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट च्या कलम सुधारित दोन हजार पंधरा व दोन हजार एकवीस चार शासन परिपत्रक अकरा नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी मराठी भाषा विभागाचे शासन परिपत्रक नऊ सप्टेंबर दोन हजार चौदा महाराष्ट्र शासन राजपत्रक तेवीस मार्च दोन हजार अठरा तसेच महाराष्ट्र दुकान आणि अस्थापना नियम दोन हजार अठराच्या नियम क्रमांक पस्तीस नुसार महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाचा प्रथम दर्शनी नामफलक हा मोठ्या अक्षरात मराठी भाषेत देवनागरी लिपीत अग्रभागी ठळकपणे लिहिलेलं असणं अनिवार्य आहे तर दुकानातील इतर वस्तूंचे दर मराठीत असणे कायद्याने बंधनकारक आहे तसेच सध्या हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे वकिलांवर खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांवर खर्च करा आणि दोन महिन्याची मुदत देऊन दुकानावरील पाट्या मराठीत लावण्यास सांगितलंय मात्र आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात जाणीवपूर्वक डावलण्यात आलं तरी संबंधित दुकान आस्थापनांना आठ दिवसांची नोटीस देऊन त्या पाट्या लवकरात लवकर मराठी भाषेत झाल्या नाही तर नवव्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अधिकाऱ्यांना काळ्या फासू असा इशारा मनसेचे नगर अध्यक्ष गजेंद्र राशींकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर